पांचपोली पुलिस थाना अंतर्गत चोरी का मामला उजागर हुआ है जहां फिरियादी की शिकायत पर कुख्यात चोर और उसके साथी दारों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है दरअसल इस गिरोह का मुख्य चोर छुई खदान जिला राजनंदगांव निवासी 26 वर्षीय नरेश महिलांगे पर पहले से ही कई गुनाह दाखिल है जहां मानकापुर के मामले में आरोपी की प्रियसी और पिता पुलिस हिरासत में है उसी बीच पाचपावली पुलिस थाना अंतर्गत क्रेटा गाड़ी चोरी की प्राथमिकी दर्ज हुई जिसके संज्ञान आरोप पुलिस ने खोजबीन की उसी दौरान आरोपी नरेश महिलांगे समेत पिपरीवा निवासी बाईस वर्षीय दीपक बघेल राम टेक मार्ग ऐसी गोंदिया की ओर भाग रहे थे जिसकी गुप्त जानकारी के आधार पर खोज पथक गोंदिया को सूचित किया गया और संयुक्त रूप से कार्रवाई कर मामले में निहित दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया इस पूरी कार्रवाई में दो बाइक एक रेटा गाड़ी साथ ही साथ लगभग एक लाख बीस हजार रूपये का मुद्दा आदि बरामद किया गया है गौरतलब है की कुछ ही दिन पहले आरोपियों ने मामा अगरबत्ती नामक दुकान में सात लाख की चोरी कर लाल रंग की स्विफ्ट गाड़ी खरीदी थी आरोपी महिला जहाँ कहीं भी जाता है आह्वान के तौर पर सीसीटीवी की निगरानी पाणी मेही चार पैया चोरी करता है पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक सातशे अठ्ठेचाळीस सा ऑब्लिक तेवीस दिनांक पंचवीस सहा दोन हजार तेवीस रोजी दाखल आहे या प्रकरणामध्ये खालसा गेट टेका बीट यामधून एक क्रेटा गाडी रात्रीला तीन वाजताच्या दरम्यान आरोपी नरेश महिलांगे व त्याचा साथीदार यांनी चोरी केली होती त्याच गाडीचा वापर करून लकडगंज परिसरामध्ये एक घरपोडी त्यांनी केली आणि नागपूर शहरातून पडून गेले होते त्या गाडीने त्या दरम्यान आरोपी हे मनसर टोल नाका पास करताना तिथून ते त्यांचा गाडीचा टोल काढण्याचा जो मेसेज आहे तो फिर्यादीला आला होता त्यावरून आम्ही पोलिस स्टेशन पाचपावलीची टीम त्यांचा पाठलाग करत होती पाठलाग करण्यादरम्यान ते बाहेर रायपूर दिशेने जात आहे असं आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही त्यांना तिथे रोखण्यासाठी गोंदिया पोलिसांना माहिती दिली त्या दरम्यान गोंदिया पोलिसांनी त्याला त्यांना ताब्यात घेतलं तोपर्यंत आम्ही पण आमची टीम पण तिथे पोहोचली आणि आरोपीला ताब्यात घेतलं दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनच्या अपराध क्रमांकामधील जी क्रेटा गाडी आहे सदरची गाडी ही आरोपी दीपक बघेल याच्या ताब्यातून आम्हाला प्राप्त झाली त्यामुळे दीपक बघेलला आम्ही पोलीस स्टेशन पाचपावली येथे आणून अरे अरेस्ट केलं व त्याचा पाच दिवस पी सी आर घेतला होता याच दरम्यान नरेश महिलांगे हा आरोपी गोंदिया मधील काही घरपुडी मध्ये अरेस्ट होता कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीश बी सी एन न्यूज नागपूर